नमस्कार मंडळी, पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे स्पेशल अशा वन डे पिकनिक स्पॉट पण म्हणू शकता किंवा वन डेचा छान असा स्टे सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे एकतर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता किंवा ॲक्टिव्हिटीजसोबत स्टे सुद्धा करू शकता. वन ऑफ द बेस्ट कर्जतमधल्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला घेऊन आले आहे नंदीबाग रिसॉर्टमध्ये. चला मग पुढे गेलो, मी तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे आणि काय काय मजा येणार आहे. चला तर आतमध्ये नंदीबाग रिसॉर्टच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, आल्या आल्या नंदीबाग नावाप्रमाणे नंदीची खूप छान अशी मूर्ती आहे इथे. आणि नंदीच्या समोरच छान अशी आपली महादेवांची पण मूर्ती आहे, आपण दर्शन घेऊया आधी. किड्स प्ले एरिया आहे म्हणजे लहान मुलांसाठी झोका आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इथे त्यांनी दिलेल्या आहेत. पुढे तुम्ही पाहू शकता टर्फसुद्धा आहे जिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता. तर इथून जाऊया आता आपण आतमध्ये. तर इथे तुम्हाला मी सांगते नंदीबागमध्ये तुम्ही वन डेचं स्टे पण करू शकता किंवा फक्त ॲक्टिव्हिटीजसुद्धा एन्जॉय करू शकता. आणि प्रत्येकाचे पॅकेजेस मी तुम्हाला देईल आणि एवढं अफोर्डेबल आहे की तुम्ही मोठा ग्रुप जरी येत असाल 10-12 लोकांचा किंवा 20 जणांचा तर त्यांच्यासाठी खूप पणसुद्धा खूप छान अशी सोय इथे त्यांनी केलेली आहे. इवन तुम्हाला सांगते पॅकेजेसमध्ये त्यांनी 4 टाईमचं जे मील असतं आपलं ब्रेकफास्ट लंच डिनर हाय टी हे सर्व पॅकेजेसमध्ये इन्क्लुडिंग आहे. त्याच्यामुळे बिंदास्त या आणि स्वस्तात मस्त अशी ट्रिप एन्जॉय करा. सो इथे आहेत कॉटेजेस आणि इकडे आहे कायाकिंग आणि बोटिंग सेक्शन. तुम्हाला जर सायकलिंग करायला आवडत असेल तर इथे सायकल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. सो हे सेक्शन जे आहे ते आहे इनडोअर गेम खेळण्यासाठी. इथे तुम्ही छान इनडोअर मध्ये ऍक्टिव्हिटीज खेळू शकता. इव्हनिंगला इथे करोके सेशन सुद्धा होतं, त्याच्यामुळे तुम्ही छान म्युझिक ऐकत ऐकत तुमची इव्हनिंग स्पेंड करू शकता. लुक ॲट दिस, मान्सून चालू आहे त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड आणि मस्त झालेलं आहे. मंडळी ही आहे 6 लोकांची कॅपॅसिटी असलेले रूम तुम्ही पाहू शकता. इथे त्यांनी 3 बेड दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 10 लोकांचा जरी तुमचा ग्रुप असेल फ्रेंड्स किंवा फॅमिलीचा तर 10 लोक सुद्धा आरामात इथे राहू शकतात. इथे कबड दिलेलं आहे, ड्रेसिंग टेबल आहे, त्यानंतर क्लीन अँड नीट असं वॉशरूम आहे, तुमचे कपडे वाळत घालायला यांनी क्लॉथ ड्रायर सुद्धा दिलेला आहे. कपल जरी स्टेला येत असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, कपलसाठी सुद्धा खूप छान अशी रूम आहे ही. कपल आणि 1 किड किंवा 2 किड्स त्यासाठी हा 1 बेडरूमवाली रूम आहे. कबड आहे, त्यानंतर ड्रेसिंग टेबल आहे, छोटीशी अशी छानशी बाल्कनीसुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे. बाल्कनीमधून तुम्ही सुंदर अशी ब्युटी इथून एन्जॉय करू शकता. टीव्हीसुद्धा इथे दिलेला आहे आणि आतमध्ये वॉशरूमसुद्धा आहे. प्रत्येक रूम्सच्या बाहेर तुम्हाला इथे बसण्यासाठी खूप छान सिटिंग इथे दिसेल. इथे पाहू शकता ह्या ज्या रूम्स आहेत ह्या मोठ्या ग्रुपसाठी त्यांनी दिलेल्या आहेत जिथे 10 लोक आरामात राहू शकतात
बसण्यासाठी छानशी सिटिंगसुद्धा आहे आणि प्रत्येक रूमच्या बाहेर असा बाल्कनीचा छोट असा सुंदर असा व्ह्यू त्यांनी केलेला आहे आणि व्ह्यूमधून तुम्ही इथे बाहेर पाहू शकता. पुन्हा नंदीबागचं तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटीज सर्व काही इथून तुम्हाला दिसणार आहेत. हा ग्राउंड फ्लोअर आहे, ह्या ग्राउंड फ्लोअरवर तुम्ही पाहू शकता छानशा फ्रेम लावलेल्या आहेत आणि इथे रूमच्या बाहेरच तुम्हाला कॅरम बोर्ड दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता कॉटेजेसचा ऑप्शनसुद्धा आहे. सो आपण बघूया आतमध्ये रूम टाईप कशी आहे नक्की. तर कॉटेजेसमध्ये सुद्धा 5 लोकांसाठी ही रूम आहे. इथे डायनिंग टेबलचा सुद्धा ऑप्शन आहे, टीव्ही युनिट आहे, वॉर्डरोब आहे, 2 मोठे बेड इथे त्यांनी दिलेले आहे आणि एक छोटा सोफा दिलेला आहे. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला इथं एअर कंडिशनर मिळणार आहे आणि ड्रेसिंग टेबलसुद्धा आहे छोटा. तर प्रत्येक कॉटेज टाईपचे जे रूम आहेत त्याच्या बाहेर त्यांनी इथे छान असा वुडनचा झुला दिलेला आहे. आत्ताच आपण ती रूम टाईप पाहिली कॉटेजेसची. तर कॉटेजेसमध्ये अजून एक टाईपची रूम आहे जिथे तुम्ही पाहू शकता इथे स्पेस जरा जास्त आहे आणि ह्याच्या आतमध्ये फक्त चेंज एवढंच आहे की बाथटब ह्या रूमच्या आतमध्ये दिलेला आहे आणि प्रत्येक रूमच्या बाहेर सेपरेट रूम्स आहेत त्याच्यामुळे प्रायव्हसीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल. कपल्ससाठीसुद्धा आहे आणि ग्रुपसाठीसुद्धा आहे, 4 ते 5 लोकांचा जर ग्रुप असेल तर. सो ही एक रूम टाईप आहे कॉटेजेसचीच. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 1-2 बेड दिलेला आहे त्यांनी मोठे. प्रत्येक रूममध्ये AC आहे, फॅन आहेत. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा मिरर आहे रेडी होण्यासाठी. सो इथे TV युनिट आहे, छान असे राधाकृष्णाची फ्रेम आहे, बॉटल्स दिलेल्या आहेत त्यांनी, टॉवल्स आहेत आणि इथून तुम्ही आतमध्ये हे आहे वॉशरूम. तर ह्याच्यामध्ये त्यांनी बाथटबसुद्धा दिलेला आहे. तर इथे पाहू शकता पाण्याच्या मधोमध त्यांनी खूप छान सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे मी तुम्हाला नंदीबागचं पूर्ण टूर दिलेला आहे आणि तुम्हाला आता प्राइसिंग डिटेल्स मी सांगणार आहे. ग्रुपचे प्राईज कसे आहेत, कपलचे प्राईज कसे आहेत. सो जर ग्रुप बुकिंग तुम्हाला करायची असेल वीकडेजमध्ये मंडे टू थर्सडे तर त्याची प्राईज आहे 2000 पर पर्सन आणि किड्स 5 ते 10 इयर्सच्या 1000 आहे. जर फ्रायडे आणि सॅटर्डे संडे तुम्ही बुक करताय ग्रुप चार्जेस असतील 2500 पर पर्सन आणि किड्सचे पण 1000 रुपीज 5 ते 10 वर्षाच्या. आणि जर तुम्हाला कपल बुकिंग करायचं असेल तर कपल बुकिंग वीकडेजमध्ये आहे 4500 पर कपल आणि वीकेंड्समध्ये 5500 पर कपल असणार आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला 4 टाईम्सचं मिल इन्क्लुडिंग असणार आहे, ब्रेकफास्ट लंच हाय टी आणि डिनर हे सर्व इन्क्लुडिंग असणार आहे. जर तुम्हाला स्टे नसेल करायचं तर 1 डेचे पॅकेजेससुद्धा इथे अवेलेबल आहे, ते पण मी तुम्हाला सांगते. तर 1 डेचं पॅकेज मॉर्निंग टू इव्हनिंगचं आहे 1000 रुपीज पर पर्सन आणि त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट लंच आणि डिनर इन्क्लुडिंग असणार आहे आणि फुल डेचं पॅकेज आहे 1250 पर पर्सन इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट लंच हाय टी आणि डिनर. सो रूम चार्जेस असणार आहे 2000 रुपये, नॉट मोर दॅन 10 पीपल अलाउड इन अ रूम. म्हणजे तुम्ही 10 लोकं एका रूममध्ये स्टे करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि फूडमध्ये मी तुम्हाला सांगायचं राहिलं, फूडमध्ये हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि इथे तुम्हाला जैन फूडसुद्धा मिळणार आहे, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका जरी तुम्ही जैन फूड तुम्हाला हवं असेल तर. आणि हां, स्ट्रिक्टली इथे नॉनव्हेज अलाउड नाही आहे. सो तुम्हाला फक्त इथे व्हेज जेवणच मिळणार आहे आणि याचा ॲड्रेस आणि डिटेल्स सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि डिस्क्रिप्शनसोबतच मी आता जे काही तुम्हाला बुकिंगचे डिटेल्स सांगितलेले आहेत ग्रुप आणि कपलचे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत करा. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.